पळपळत राहणाऱ्या जीवनात वीकेंड्स तुम्हाला आराम देतात. ह्याच वेळात लोक खाणं बनवणं पसंत करतात. कॉन्टिनेंटल खाण्यात बेक डिशचा जवाबच नसतो. आणि आज मी अशी एक डिश बनवणार आहे ज्याच्यात व्हेजिटेबल्स बेक्ड असतील क्रीमी पालकाच्या सॉस मध्ये. तुम्ही तुमच्या सगळ्या आवडीच्या भाज्या घेऊन बनवू शकतात आणि त्याच या डिशला प्रोटीन्स, मिनरल्स आणि फायबर्सनी भरून टाकतील. या बेक डिशला बनवण्यासाठी काय काय गोष्टी लागतील? शिजवलेला पालक, कांदे, बारीक चिरलेल्या भाज्या जसं गाजर, फ्लावर, फरसबी, बटाटे, क्रीम, बटर, किसलेलं चीज, लाल मिरची पावडर, मिरपूड आणि मीठ. व्हाईट सॉस बनवण्यासाठी जो बेस लागेल तो खूपच सिंपल आहे. त्यासाठी पाहिजे दूध, मैदा, बटर, मिरपूड आणि मीठ. पहिले मी 1 टेबलस्पून बटरला गरम करणार. त्यानंतर मी कांदा टाकणार जोपर्यंत तो गरम नाही होत. आता मी याच्यात मिक्स्ड व्हेजिटेबल्स टाकणार आणि 1 मिनिटासाठी हलवणार. गाजर, बटाटे, चांगल्या प्रकारे यांना हलवूया. थोडी लाल मिरची पावडर टाकूया, 2 टेबलस्पून मीठ, चांगल्या प्रकारे मिसळून घेऊया. या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता मी व्हाईट सॉस बनवते. 2 टेबलस्पून बटर. आता बटर विघळलेलं आहे. आता मी यात 2 टेबलस्पून मैदा टाकणार. आता गॅस बंद करून थोडं थोडं करून दूध एकूट करणार. आता मी ह्याच्यात ऍड करणार थोडीशी मिरपूड आणि मीठ. आता याला थोडस घट्ट करूया. क्रीमला व्यवस्थित हलवून घेऊया. त्यानंतर त्याच्यात व्हाईट सॉस ऍड करूया. चांगल्या प्रकारे एकूट करून घेऊया. नंतर त्यात पालकाची पेस्ट टाकूया. आणि सगळ्यांना चांगल्या प्रकारे एकूट करूया. आता सगळ्या भाज्यांना या सॉस मध्ये मिक्स करूया. आता वरतून किसलेलं चीज टाकून चांगलंच हलवून घेऊया. आता या भाज्या आणि सॉसला मी बेकिंग डिश मध्ये टाकीन. याच्या वरना थोडस किसलेलं चीज टाकीन. प्रीहीटेड ओव्हन मध्ये 220 डिग्री सेल्सिअस वर 15-20 मिनिट बेक करूया किंवा चीज विरघळेपर्यंत मायक्रोवेव्ह मध्ये हाय वर शिजवून घेऊया. व्हेजिटेबल आणि सॉसला मी ओव्हन मध्ये टाकून दिलं. बेक्ड व्हेजिटेबल्स इन स्पिनिच सॉस सर्व करण्यासाठी तयार आहे. तुम्ही
तुम्ही या व्हेजिटेबल्स आणि स्पिनिच सॉसच्या मेडलीला तुमच्या फेवरेट ब्रेड सोबत आरामात खाऊ शकतात. जर का याच्या नॉन व्हेजिटेरियन व्हर्जनची गोष्ट केली तर तुम्ही चिकन खिमा किंवा तंगडीचा वापर करू शकतात.